रात्रीची संचारबंदी असतानाही गोव्याचे अवैध दारू मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे। पोलिसांचे कडेकोट बंदोबस्त असूनही पोलीसही चांगले सतर्क झाले आहेत। रात्री पोलिसांनी धडक कारवाई करत आंबोली व आरोंदा येथील दूर क्षेत्रावर 2 कारसह 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय, तर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे। ही कारवाई रात्रीच्या वेळी करण्यात आल्याची पोलिसांनी सांगितलंय। सध्या रात्रीची संचारबंदी असून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो, मात्र अवैध दारू वाहतूक करणारे पोलिसांना चकवा देऊन दारू घेऊन जातात। लॉकडाऊनमुळे पोलिसांनी सर्वच वाहने तपासणी केली असता आरोंदा येथे वाहनांची तपासणी करताना कारमध्ये 51,000 रुपये किमतीची दारू जप्त करून चालक विशाल वासुदेव घाटोळे वय वर्ष 27 राहणार आरोंदा याला ताब्यात घेण्यात आले आहे। दुसरी कारवाई आंबोली पोलिसांनी केली असून आंबोली दूर क्षेत्रावर तपासणी केली असता कारमध्ये 98,300 रुपये किमतीची दारू जप्त केली आहे। या प्रकरणी सांगली येथील कार चालक यासिर शबील मुजावर वय वर्ष 28 व मोहिम हुमायून शेख वय वर्ष 28 या दोघांना ताब्यात घेतले आहेत। या घटनेचे अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत।